2020 वर्षात विराट कोहलीच्या भारतीय संघानं आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली असून इंदूरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 7 गडी राखून मात केली आहे. या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं भारतीय संघासाठी अनिवार्य होतं. बघूयात याच संदर्भातला MKN चा खास रिपोर्ट टर्निंग पॉइंट मधून MKN समीक्षक भालचंद्र जोगळेकर यांच्या सोबत. मी भालचंद्र जोगळेकर, क्रीडा विश्लेषक MKN मराठीवरून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण दुसऱ्या T20 मॅच साठी इंदोरला पोहोचलेलो आहे. पहिल्या मॅच पावसाने वाहून गेली, त्यानंतर आजच्या दुसऱ्या मॅचला उत्तम सूर्यप्रकाशाने अतिशय चांगल्या हवामानामध्ये इंदोरमध्ये आज आपलं स्वागत झालं. भारताने आज टॉस जिंकला आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर भारताने पूर्ण मॅचभर जो डॉमिनेटिंग म्हणता येईल असा खेळ केला, त्यामुळे श्रीलंकेला पूर्णपणे नामोहरम करून टाकलं आणि एक वन साइडेड विक्ट्री म्हणता येईल तशी वन साइडेड आज त्यांनी श्रीलंकेवर मिळवली. श्रीलंकेला पहिल्या डावामध्ये फक्त 142 धावा करता आल्या 9 विकेटच्या मोबदल्यात त्यांच्या 20 ओव्हर्समध्ये. आज अविष्का फर्नांडो 32, गोरलिका 20 आणि कुसल परेरा 34 अशा फक्त 3 बॅट्समनना प्रभाव पडता आला श्रीलंकेच्या. अतिशय चांगलं विकेट होतं, फलंदाजीला अतिशय अनुकूल होतं, नेहमी इंदोरचं विकेट असतं तसं. त्याचबरोबर बाउंड्री लाईन्स छोट्या आहेत इंदोरच्या, त्यामुळे हा सगळा फायदा बघता आणि अतिशय सुंदर बॅटिंग विकेटवर त्यानं फक्त 142 रन करता आल्या आणि ही मला वाटतं धावसंख्या ऍटलीस्ट 35-40 रननी त्यांची धावसंख्या कमी पडली आणि भारताच्या फलंदाजीचा आणि त्याच्या स्ट्रेंथचा जर विचार केला तर नक्कीच ही धावसंख्या खूपच कमी होती. परंतु दुसऱ्या बाजूला कौतुक करायला पाहिजे भारतीय गोलंदाजांचं. अशा चांगल्या बॅटिंग फ्रेंडली विकेटवर पहिल्यापासूनच त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. आज जसप्रीत बुमराहने पुनरागमन केलं, 4 महिन्यानंतर परत मॅच खेळला, परंतु त्याच्या बॉलिंगमध्ये असं काही रस्टीनेस दिसला नाही, तो अतिशय स्मूथली खेळत होता आणि नेहमी मॅच खेळतोय मॅच प्रॅक्टिस मध्ये असंच वाटत होतं. पहिला एक फक्त पहिला बॉल त्यांनी वाईट टाकला तो सोडला, तर त्याच्या गोलंदाजीमध्ये 30 धार कायम होती, अतिशय वेगाने गोलंदाजी करत होता. त्याचबरोबर तो बाउन्सर्स आणि स्लोअर वन हे ज्याची दोन अतिशय महत्वाचे अस्त्र आहेत त्याचा पण त्यांनी पुरेपूर वापर केला. त्याची गोलंदाजी फार चांगली ठरली, एक्सेप्ट शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला 3 बाउंड्रीज बसल्या. परंतु T20 असं कधी कधी होऊ शकतं, पण तो एक अपवाद सोडला. तर जसप्रीत बुमराहने आज स्पेअर हेड बॉलर आपला आहे, त्याच त्याच्या साजेशी अशी त्यांनी गोलंदाजी केली. पण आजचं सरप्राईज पॅकेज होतं नवदीप सैनी. ह्या बॉलरनी आज जी काही गोलंदाजी केली आहे त्यांनी 147-148 केसनी गोलंदाजी केली. त्याचे बाउन्सर, त्याचे यॉर्कर अतिशय उपयुक्त आणि खूप परिणामकारक होते. त्यांनी 147-147 केसनी टाकलेला जो यॉर्कर होता त्याच्यावर त्यांनी पहिली विकेट घेतली आणि त्यानंतर दुसरी विकेट त्यांनी बाउन्सरवर घेतली, ती पण 145 केसनी टाकलेला बाउन्सर होता. त्याचबरोबर अतिशय चांगली साथ दिली शार्दूल ठाकूरने. शार्दूल ठाकूरने जेव्हा सुरुवात केली तेव्हा थोडासा ओव्हर पिच किंवा गुडलेंग बॉलकडे जाणाऱ्या गोलंदाजी करत होता, परंतु त्याच्या लक्षात आलं की आजचं विकेट बघता हे विकेटवर आज पुढे टाकून काही फारसा स्विंग पडवणार नाही आणि काही उपयोग नाही, बॉल बॅटवर येईल. त्यामुळे त्यानंतर त्यांनी त्याच्या तंत्रामध्ये सुधारणा केली आणि तो शॉर्ट पिच आणि यॉर्कर्स या दोन्हीचा त्यांनी खूप चांगला वापर केला आणि त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी नंतर केली आणि डेथ ओव्हर्समध्ये पण त्यांनी 2 ओव्हर्स टाकल्या आणि त्यांनी फक्त 23 रन दिल्या 4 ओव्हर्समध्ये आणि 3 विकेट्स काढल्या. याचबरोबर आपल्याकडे अजून एक बॉलर होता तो म्हणजे कुलदीप यादव. त्यांनी त्याच्या रिप्युटेशनला साजेशी गोलंदाजी केली, त्यांनी 38 रनमध्ये 2 विकेट काढल्या आणि जरी 38 रन त्यांनी जरी दिल्या असतील आणि काही मध्ये त्या बाउंड्री आणि सिक्सर जरी पडल्या असतील तरी त्याच्या गोलंदाजीचे कौतुक असं आहे की तो अतिशय धाडसी क्रिकेटर आहे, धाडसी गोलंदाज आहे, तो अजिबात घाबरत नाही. उदाहरण म्हणजे त्याच्या प्रत्येक त्या दोन्ही विकेट्स त्यांनी घेतल्या, त्या दोन्ही ओव्हरच्या पहिल्या बॉलला त्याला सिक्सर पडली आणि त्याच्यानंतर त्याच दोन्ही ओव्हरमध्ये त्यांनी विकेट घेतल्या, त्यामुळे हा सॉर्ट ऑफ अ कमबॅक आहे आणि त्याचा स्ट्रॉंग माइंडेड जो गोलंदाजी करतो. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदर पण आज संघामध्ये होता, त्यांनी आपल्या 4 ओव्हर ठीकठाक गोलंदाजी केली. भारताची टीम आज फास्ट बॉलिंग डिपार्टमेंट इतके चांगले खेळले, नवदीप सैनी आणि शार्दूल ठाकूर यांनी अतिशय उत्तम जसप्रीत बुमराहला साथ दिली. भारताने त्यानंतर आपली बॅटिंग सुरू केली आणि ऍज युजल अतिशय चांगला स्टार्ट भारताच्या दोन्ही फलंदाजांनी दिला. 72 रनचा स्टार्ट KL राहुल आणि शिखर धवननी दिला. KL राहुल तर जबरदस्त फॉर्म मध्ये होता, म्हणजे त्याचा प्रत्येक बॉल त्याची खेळायची जी पद्धत आहे तो इतका कॉन्फिडेंटली खेळत होता आणि KL राहुलचा पूर्वी काय व्हायचं की तो थोडासा बॉलकडे रीच बॅट अशी पुढे जायची त्याची, तो बॉलकडे रीच करायचा असा प्रयत्न करायचा. परंतु आजच्या खेळामध्ये त्यांनी बघण्यात आलं
की तो बॉल आपल्यापर्यंत येऊन देतोय आणि तो आल्यानंतर जवळ बॉल आल्यानंतर शॉर्ट सिलेक्शन करतोय आणि अतिशय चांगले शॉट खेळतोय. परंतु 44 रन्स असताना त्यांनी थोडंसं एक चूक केली लेग स्पिनरला, त्यांनी सिक्सर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्याची विकेट गेली. ऍक्च्युली 44 रन पर्यंत तो अतिशय आत्मविश्वासाने खेळत होता आणि मला वाटतं इंग्रजीमध्ये असं म्हणतात ना की देर इज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन कॉन्फिडन्स अँड ओव्हर कॉन्फिडन्स. आज थोडीशी ती लक्ष्मण रेखाच्या त्यांनी पलीकडे मला वाटतं थोडस त्याचा पाय गेला आणि त्याला तो नडला आणि त्याच्यात त्याची विकेट गेली. दुसऱ्या बाजूला शिखर धवन सुरुवातीला थोडासा चाचपडत खेळत होता. साहजिक आहे की 4-5 महिन्यानंतर त्याला तो मॅच मध्ये पुनरागमन करतोय, थोडस प्रेशर पण आहे आणि रस्टीनेस थोडा असतो, मॅच प्रॅक्टिसचा अभाव असतो. परंतु थोडा सुरुवातीला चाचपडत खेळता खेळता तो चांगले स्ट्रोक खेळायला लागला होता. त्यांचं दोघांची पार्टनरशिप चांगली होत होती. परंतु शिखर धवननी पण 32 रन केल्यानंतर थोडा आता त्याचा खेळ चांगला होत असताना एक आडवा परत लेग स्पिनरला आडवा मारला आणि एलबीडब्ल्यू आउट झाला. या दोघांची 72 रनच्या पार्टनरशिपमध्ये केएल राहुलचे 2 शॉट माझ्या डोळ्यासमोर आहेत. एक त्यांनी कव्हर ड्राईव्ह मारला फास्ट बॉलरला फ्रंट फुटवर, अतिशय सुंदर शॉट होता तो, डोळ्याचा पारणा फेडणारा शॉट होता. त्याचबरोबर त्यांनी फास्ट बॉलरलाच एक मारलेला बॅकफुटेड कव्हर ड्राईव्ह, दोन फिल्डर्सच्या मधून कधी लाईटनिंग स्पीडनी बॉल निघून गेला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला कळलं नाही, त्याच्यावरून त्याचा क्लास आज लक्षात आला. त्यामुळे या दोघांनी खूप चांगली पार्टनरशिप केली. परंतु दोघे मध्येच आउट झाल्यानंतर आज श्रेयस अय्यरला प्रमोट केलं गेलं, 3 नंबर श्रेयस अय्यर खेळायला आला आणि त्यांनी आल्यानंतर चांगला जम बसवला खेळामध्ये. धावसंख्या जी आवश्यकता आहे त्या दृष्टीने त्यांनी खूप चांगला खेळ केला. आणि दुसरं म्हणजे दोघे आउट झाल्यानंतर एक थोडीशी विराट कोहली 4 नंबर आल्यानंतर अशी सिच्युएशन होती की थोडीशी रन रेट थोडासा वाढत चालला होता, 8 पर्यंत पोहोचला होता. परंतु मध्ये त्यांनी सिच्युएशन अतिशय शांत डोक्याने हॅन्डल केली आणि मध्ये जेव्हा जेव्हा बॉल त्याला मिळाला तेव्हा त्यांनी अतिशय सुंदर शॉट मारले. 17व्या ओव्हरमध्ये 17 रन्स काढल्या आणि 18व्या ओव्हरमध्ये लसिक मलिंगाच्या 16 रन्स काढल्या दोघांनी मिळून आणि त्याच्यानंतर मॅच आपलीच झाली. म्हणजे मला असं वाटतं की श्रेयस अय्यर हा एक चांगला मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून भारताच्या संघामध्ये नावारूपाला येतोय अँड त्याच्या शोल्डरवर एकदम स्टेडी असं डोकं आहे, शांतपणे तो खेळतो आणि त्याचा टेक्निक पण खूप चांगला आहे आणि आज त्याच्या खेळावरून आता तो पण एक आपली संघामधली जागा निश्चित करतोय असं आज नक्की वाटायला लागलं. विराट कोहलीने आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये 30 धावा केल्या 17 बॉलमध्ये आणि मॅच जिंकली. परंतु विराट कोहलीने जो मॅच जिंकली तो जो बाउंड्रीचा शॉट मारा तो इतका उत्तम होता, शॉर्ट आर्म पुल त्यांनी केला आणि म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारा हा शॉट होता. ऑल इन ऑल मला वाटतं भारतीय संघाचा आजचा परफॉर्मन्स हा एकदम क्लिनिकल होता. त्यांनी सहजगत्या आणि डॉमिनंट ज्या खेळ म्हणता येईल अशा पद्धतीने त्यांनी श्रीलंकेवर आज मात केली. खेळाचा जर विचार केला तर केएल राहुलनी 44 रन्स केल्याच, त्यानंतर शिखर धवननी पण 32 रन्स केल्या, श्रेयस अय्यरनी 34 रन केल्या, त्याचबरोबर विराट कोहली पण 30 धावांवर नाबाद राहिला. परंतु आजच्या मॅचचा माझ्या दृष्टीने टर्निंग पॉईंट होता नवदीप सैनीच्या 18 धावांमध्ये 2 गडीबाद, हा त्याचा जो असा परफॉर्मन्स होता तो माझ्या दृष्टीने तो आज मॅचचा टर्निंग पॉईंट होता. त्याचबरोबर त्याला चांगली साथ दिली शार्दूल ठाकूरनी 3 विकेट घेऊन आणि कुलदीप यादवनी 2 विकेट घेऊन. आजच्या मॅचचा टर्निंग पॉईंट जो आहे तो आपले 3 गोलंदाज आहेत आणि जसप्रीत बुमराहनी त्याला दिलेली अतिशय चांगली साथ. त्यामुळे अतिशय उत्साहात आणि चांगल्या वातावरणात खेळली गेलेली मॅच, प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम आणि चांगला क्वालिटी खेळ, यामुळे ही आजची मॅच खूप लक्षात राहील. आता पुढची मॅच पुण्याला आहे 10 तारखेला, त्याचे विश्लेषण घेऊन मी परत एकदा आपल्या समोर येईल. तोपर्यंत आपली रजा घेतो. मी भालचंद्र जोगळेकर, क्रीडा विश्लेषक, MKN मराठीवरून आपली रजा घेतो.